महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। दिवसा ढवळ्या वृद्धेचे दागिने लंपास करून भामटे फरार। चोरी म्हटले की चोरटे अंधाराचा फायदा घेऊन चोरी करतात हे माहित होते, परंतु आता चोरट्यांची व भामट्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की ते भर दिवसा घरात घुसून डोळ्या देखत चोरी करू लागलेत। अशीच एक घटना बुधवारी 18 जानेवारी 2023 रोजी महाड शहरातील दस्तुरी नाका परिसरात सायली कॉम्प्लेक्स 28B या इमारतीत घडली आहे। सदर इमारतीतील रहिवाशी श्रीमती सुनीता नरसिदास मेहता वय 73 या दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान घरात एकट्याच असताना दोन अज्ञात भामटे त्यांच्या घरात आले आणि त्यांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्या गळ्यातील व हातातील असे जवळपास 6 तोळ्यांचे दागिने घेऊन त्याला लाल पावडर लावून वृद्धेला हळद आणायला सांगून नजर चुकवून सर्व दागिने घेऊन तेथून पोबारा केला। वृद्धेने आरडाओरड केला असता परिसरातील रहिवासी व नागरिक तेथे जमा झाले, परंतु तोपर्यंत भामटे पळ काढण्यात यशस्वी झाले होते। दिवसा ढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पवार हे अधिक तपास करत आहेत। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।